न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. मी पहिल्यांदा त्याचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सर्वच नेते आणि नाशिकचे सर्वच महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे सर्व नेते यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सुरुवातीला मी त्यांच्याशी बोललो होतो वैयक्तिकरित्या. मी प्रस्ताव मी मांडणारा मी कोणीच नाही आहे, परंतु मी त्यांच्याशी बोललो होतो की उमेदवारी करायला पाहिजे, करण्याचा प्रयत्न करा. परंतु मला माहीत नाही का पुढं काय झालं सांगता येईल. विजयकरांकर सोबत तुम्ही होते, त्यांनी देखील तुम्हाला विचारणा केली होती का तिकिटासाठी तुम्ही इच्छुक आहात, त्यावेळेस तुम्ही त्यांना नाही बोलले होते, मात्र अचानकपणे आपली उमेदवारी जाहीर झाल्याने. मी आदरणीय विजू आप्पा हे संभाव्य उमेदवार होते असं आम्हाला सांगत होते, सगळे सांगत होते. आम्ही त्यांचं काम करत होतो, 1.5 महिना मी प्रचार करत होतो, परंतु पक्षाने जर जबाबदारी टाकली तर मग मला ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. पण नेमकी असे काय राजकीय समीकरण निर्माण झाले की अचानक त्यांच्या उमेदवारांनी आपलं नाव पुढे? ते माझ्या आकलन शक्तीच्या पुढचं आहे. तुम्हाला हा निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, CPM असेल, त्या सर्व पक्षाचा सामूहिक सर्वे आला. त्यामध्ये जे नाव आघाडीवर होतं त्या नावाची शिफारस बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांनी निश्चितपणाने त्याचं परीक्षण केलं, स्वतः पण खात्री केली, त्यानंतर राजाबाबाजींची उमेदवारी त्या ठिकाणी घेतली. मात्र विजय करंजकर हे निवडणूक लढण्यावर ठाम आहे. ही विजय करंजकर हा मित्र जे आमचा विजय करंजकर हा सैनिकच आहे, तो आदरणीय उद्धव साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात तो उभा राहू शकत नाही. त्यांना समजूत कळवून गैरसमज झाले असते. शरद पवार यांचा जो दौरा झाला, एक दोन दौरे झाले, त्या दौऱ्यामधून वाजे साहेबांचं नाव पुढे आलं त्यांच्या मार्फत, असं काही झालं? हे काही सांगता येणार, परंतु एक गोष्ट नक्की आहे की मग बडगुजर यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेब असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात जी असतील, ह्या आघाडीचे नेते काँग्रेसची जरी जागा असेल त्याच्यावर हे डिस्कस करायचे अशी आमची माहिती आहे. आणि मग तिथं हा दिला पाहिजे असं तिथे झाली. त्याचप्रमाणे नाशिकच्या संदर्भात सर्व नेत्यांनी सांगितलं की असा असा सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये यांचं नाव आघाडीवर आहे, त्यामुळे यांचा विचार व्हावा असं त्यांच्यामध्ये ठरल्यामुळे ते जाहीर झालं. नाशिकला आले तेव्हा शरद पवार साहेबांनी बरीच माहिती काढली, जे त्यांच्या लोकांशी बोलले, अनेक त्यांचे जे काही सोर्स असते त्या लोकांशी बोलले, आमच्याही थोडं कानावर आलंच होतं. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी पण साहेबांना सांगितलं असं असं, पण केवळ तेच कारण नाही आहे, उद्धव साहेबांनी पण सर्वे केला, त्यामुळे हे झालं. मध्यंतरी बैठक झाली होती कुमचिन कोकाटे साहेबांची एका कार्यकर्त्यांच्या घरामध्ये, त्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. माझी कधीही कोकाटे साहेबांची बैठक झालेली नाही. कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या कुठं फोटो आहे, माझी कधीच बैठक झाली. असं एकंदरीत चर्चा आहे की कोकाट्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तुम्हाला इकडे उमेदवारी दिली असं करी आपल्या बोलण्यातून एक जाणवलं, शरद पवार आल्यानंतर वाजेंचं नाव खास करून पुढे आलं. उमेदवार हा शिवसेनेने ठरवला की शरद पवारांच्या सांगण्यानुसार उमेदवार देण्यात घटक पक्ष उमेदवार हा आदरणीय उद्धव साहेबांनी ठरवला. शिवसेनेचे निर्णय हे उद्धव साहेब घेतात आणि तो निर्णय त्यांनी घेतला. निर्णय घेतला ठीक आहे, एक त्याची माहिती करून घेतला, पण निर्णय मात्र उद्धव साहेबांचा आहे. काहीतरी उलट पालट करू नका, तशी परिस्थिती नाहीये. काय झालं, सकाळी ही घटना घडल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा आम्हाला कळाल्यानंतर आणि त्यांनी लोकांना फोन केले, साहजिकी इतकं वर्ष आपण एकत्र काम करतोय त्याच्याबरोबर, त्यामुळे अनेक कार्यकर्ते केवळ बापू भुलपच नाही, अनेक कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत. आणि मी स्वतः सांगतो, विजय करंजकर देखील हरामासाचा शिवसैनिक आहे, मला निश्चितपणे खात्री आहे की उद्धव साहेबांची त्याची भेट झाली की तो राजा होतं काम करायला सुरुवात. त्यावेळेस अन्याय सहन केला, आता अन्याय सहन होणार नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी. सुरुवातीला पहिल्या दिवशी राग असतो, राग हळूहळू शांत होत असतो. राजाच्या भरात बोलले असं मी नाही बोलले असं म्हणत नाही, परंतु मला त्याच्याबद्दल खात्री आहे, तो जुना शिवसैनिक आहे.